लोक जे हा पळय जाणटे जे फोन करता, काही लोक हा म्हाकाय फोन करता, काही लोक हा ते डायरेक्ट डिपार्टमेंटान फोन करता, आनी डिपार्टमेंटान ज्यो कंप्लेनी आमी ज्यो कंप्लेनी येयल्यो आनी कंप्लेनी ज्या पद्दतीन म्हाका दिसता तुजे हांव तुका थोडेशे जे आमच्यो जेंच्यो कंप्लेनी ज्या डिलरांच्यो कंप्लेनी डिपार्टमेंटा कडेन येयला तेंच्यो हांव तुका कितक्यो कंप्लेनी येयल्यो आनी कोणाच्यो त्यो सांगता. आनी तेच्या नंतर आमी कितें एक्शन घेतलें, म्हणजे आमी कितें करूंक शकता इतके तितके वस्त आमी अवश्य आमी करता. कितें करतले न्हू सांगता म्हण तुका, आयक तरी बेश्टो उत्साह हें तुवें कितें करता. तुजे तळकर गॅस सर्वीस म्हणून एक आहा पर्वरीन, तेचे जवळ जवळ 21 कंप्लेनी येयल्या. नकळाव रिकॉर्ड्स आमचे कडेन ज्यो कंप्लेनी येयल्या ते सांगता तुका. त्याच्या नंतर कवलेकर गॅस सर्वीस म्हणून सालिगांव आहा तोय तेतून 12 कंप्लेनी येयल्या. जानवी गॅस सर्वीस सांतायनेस पेनजीम गोवा, हो म्हाका दिसता एड्रेस तेचो, पूण ते सप्लाय पर्वरी हेका करता, तेचेर 10 कंप्लेनी येयल्या. आनी ह्यो कंप्लेनी ह्यो आमी जेन्ना कंपनीक आयओसीक जेन्ना आमी तेंची हें रिफरन्स आमी जेन्ना धाडला तेन्ना ह्या कंपनीक तारीख 5/3/10 हय तलकर सर्वीस आहा पळय तेका ते जवळ जवळ 63,525 रुपया फायन घातला कंपनीन तेचे. मागीर कवलेकर गॅस आहा एका कवलेकराक जवळ जवळ 41,329 रुपया फायन घातल्या. आनी परत त्या तळकराक आनीक 5,000 घातल्या, कवलेकराक आनीक 5,000 घातल्या. अशे आमी हे मोठले काम आहा ते आमी करता. तुज्यो कंप्लेनी धाड, आमी कन्ज्युमराच्यो ज्यो जितक्यो कंप्लेन येता तितक्योय कंपनी आमी तितक्योय कंप्लेनी आयओसी कडे धाडपाचे आमचे काम. आनी आमी म्हाका दिसता ते काम सगळे वेवस्थीत करता. पिकासांव, म्हजो प्रश्न उत्तर हांव एक सांगता. हो प्रश्न जो आसा हो केंद्र सरकाराच्या अख्यात्यात्रेलो आसा. मुळात हांगासरल्या सरकारा कडेन जितले संबंध आसा तितलोच प्रश्न ताजेर विचारता. म्हजो वेन द डिपार्टमेंट इज सिवील सप्लायज एन्ड कंज्युमर अफेर्स, एज अ कंज्युमर आय एम आस्कींग वॉट इज द डायरेक्टीव द गव्हर्नमेंट वील टेक. आनी एक हाका रिलेटेड प्रश्न आसा. आमचे सिलिंडर आशिल्ले 6, सबसिडी 3 दिता आशिल्ली स्टेट गव्हर्नमेंटान, 3 दिता आशिल्ली सेंट्रल गव्हर्नमेंटान, आतां जाले 9. एटलिस्ट इन दॅट टायम फ्रेम ते 3 सिलिंडर वाडयतले ते एज प्रोमिस्ड अर्लियर. 9+3 काय 6+3 उरतले. पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुजे कंज्युमर फोरम. आमी जेन्ना कंज्युमर फोरमाची मिटींग्स घेता आमी सांगता कंज्युमराक की तुमी आमकां कंप्लेन धरा म्हणून. कित्याक डिपार्टमेंट जर कांय करूं शकना, एज अ कंज्युमर फोरम लोकां तर्फे तुमच्यो कंपनी फॉरवर्ड करपाक तुमच्यो कंप्लेन येवंक जाय न्हू. अह्यो ज्यो कंज्युमराच्यो ज्या पद्दतीन जे कंज्युमर फोरम बी म्हणटा त्या पद्दतीन तेंच्यो कंप्लेनी येयना. कंप्लेनी ज्यो येता त्यो अश्यो इंडिविज्युअल, कोण तरी इंडिविज्युअल मनीस आसा तो कंप्लेन करता, तो आपले पर्सनल स्वताचे ते खंय तरी सिलिंडर मेळना किंवा तेचे कितें तो डिलर तेका कितें तरी हॅरेसमेंट करता, अश्यो स्वताच्यो कंप्लेनी येता. कंज्युमर म्हणून जर कंप्लेनी येत जाल्यार म्हाका दिसता आमचे कडेन तेका लागून आमचो स्पेशल जज अपॉइंट केल्लो आहा तो सुद्दां तेंकां आपूण हाडून थंय तेचेर एक्शन घेवंक शकता. हांव एकूच हे सांगता, दोन गोश्टी ताका सांगता. एक आमी गॅस आयला CNG ताजे आमी विचार चालू आसा पायप गॅस दिवपाचो. दुसरो विशय आहा तो लोकांक ताणें मोटिवेट करूंक जाय रायटिंगान कंप्लेनी घालपाक. मिनिस्टर ताका सांगूंक सोदता इतलेंच की लोक तोंडान खूब कंप्लेनी करतात, प्रत्यक्षान बरोवन कोणूच दिना. तुमकां आतां फॉर एग्जाम्पल थंय जर तूं आनीक गॅस एजन्सी जाय देर देर हॅज टू बी फ्लडींग टेक तुवें लोकांक जमयलें मरे. तशेंच एक हें घे मरे, मोहीम घे, फॉर्म तयार कर कंप्लेनीचे, कसली कंप्लेन आहा ती टीक करपाक लागून सय घे आनी 500 कंप्लेनी घाल. हाका ही 20 डिलर काँग्रेस गव्हर्नमेंटा कडेन सेंटरांत आसा एप्रूव्ड फॉर द स्टेट. तूं एक काम कर, हांगा एनर्जी वगडावच्या पेक्षा लोकां कडच्यान सयो घे, ज्यांच्यो तक्रारी आहा पळय तांकां प्रिंटेड फॉर्म दी. गोंयकार बरयना, म्हजो अनुभव आसा की फोन करून तक्रार दिता, दिसती पडलो की तोंडार समोर तक्रार करता, पण बरोवन दी म्हणीत जाल्यार कसोच दिना. दीस इज माय एक्सपिरियन्स. बरोवन ताका रेडिमेड डिशी धर तूं प्रिंटेड फॉर्म, फक्त कसली टायपची कंप्लेन ती घालपाची, आपलो फोन नंबर एड्रेस, मेक अ 500 कॉपीज, गीव इट टू यू, वील टेक एक्शन अगेन्स्ट दॅट, आय वील ऑल्सो फॉलो अप.
पण ते किती आता 10 आणि 20 कंप्लेनीचे आम्ही कितले म्हणलो अमको फुटींग म्हणून तो सगळे ब्लॅकान विकता म्हणले सुद्धा जाल्यार हे पण त्याचे बरे सोल्युशन होता. वाजपेयीचे सरकार आशिल्ले पळय त्यांना गॅसाक केन्नाच लाईन लागून ना. आता परते एकदा सरकार हाडूया किदे करपा जाय माननीय सदस्य की तुम्ही जसं एल पी जी कंझ्युमर्सचे मीठ घेतले तसेच मीठ घेऊन त्यांना ते जे कंपनीचे असतात त्यांना आपण त्यांच्याकडे हे सगळे तक्रारी पावयात केंद्र सरकारच्या हातातले. माननीय कांदळ सर खऱ्यांनी थोडे डीलर आहात हे मनमानी करतात. माझा प्रश्न जो आहे रिलेटेड आहे याच संदर्भात लोकांच्या प्रश्नाच्या संदर्भात आहे त्यांना आज बाळगीत हा माननीय मुख्यमंत्र्याचे उत्तर दिलं. स्पीकर सर सरकारन किंवा माननीय मुख्यमंत्र्यान फाटल्या दिसांनी डिक्लेअर केले की 1 एप्रिलाक सोन सिलिंडराक किंवा कसल्या एका आधार कार्ड हे कंपल्सरी असतले. आज लोकांनी आधार कार्ड केले हा फोटो मारलेला हा पण त्यांना त्यांची कॉपी अजून मिळवली ना आणि ते जर वचत ती जेरॉक्स कॉपी सुद्धा घेऊन वचत सिलिंडर घेऊक झाल्या त्या लोकांना सिलिंडर दिना हाचेर माननीय मुख्यमंत्र्यान मातशें उत्तर दिवचे. हांवें आधार कार्ड सांगला ते गोयच्या गव्हर्मेंटाच्या स्किमींग सांगला आणि ताका आम्ही टायम दिला म्हणजे आम्ही साधारण ती पहिल्या धपक्याक 3 महिने तरी पेशंटली रावतले. सर्क्युलर येतकच 3 महिने लोकांक टायम दितलो मागीर जाय जाल्यार आनीक थोडो पिरियड दिवं येता. पण आधार कार्ड कडनं फाटल्यान हेतू इतलो आशिल्लो की डुप्लिकेशन जावचें न्ही एकूच मनीस दोन फायदे घेवचे न्ही म्हणून. गॅस सिलिंडराक आम्ही करून ना. गॅस सिलिंडराक काँग्रेस सरकारचे केंद्राक असा पळय तांच्यांनी केला. गॅस सिलिंडर आमच्या अंडर येना. आम्ही फक्त रेगुलेट करता. गॅस सिलिंडराक आम्ही काहीच म्हणजे ताका सप्लाय चढ कर रे हे फक्त रिक्वेस्ट करूंक शकता. म्हणजे फाटल्या दिसांनी म्हाका कॅरोसीन गोंयांत जाय आसले हाजे नुस्त्याकारांक दिवपाक. कॅरोसिनाचेर ऑयल कंपनी कसली शाणपणां सांगताली. मागीर हाजे डिझेलाचे 10% 11% तांच्यांनी 11 रुपया वाडयले एका धपक्यान इन्स्टिट्युशनल सेलाक. तांकां आपयल्यार ते हात वयर करतात कारण दे आर सेंट्रल गव्हर्मेंट कंपनी दे आर नॉट स्टेट गव्हर्मेंट. त्यामुळे आम्ही आधार कार्ड कंपल्सरी करू ना. ज्यो तक्रारी आसा पळय त्यो तक्रारी बरोवन दिया कितें आसा ते कारण त्यो आमी योग्य जाग्यार धाडून ताचेर तांचे मातशें प्रेशर घालूं येता. प्रेशर घालून सोल्युशन काढूं येता बट वी कॅनॉट गीव डायरेक्शन टू देम. स्पीकर सर ना आधार कार्ड आमचे सुद्धा स्किमिंग सीव आमचे हे असत किंवा सोशल वेलफेअर किंवा वुमन अँड चाइल्ड असत. स्पीकर सर माझ्या म्हणणे किती आहे की आधार कार्ड केला पण त्याची कॉपी अजून येऊ ना. आधार कार्ड येऊ ना त्यांच्याकडे जेरॉक्स आहात. आमचे गव्हर्नमेंट जेरॉक्सची सुद्धा गरज ना. नंबर दिशात आधार कार्डाचं तुमकां वेबसायटीचेर वचत जाल्यार आधार कार्डाचे सगळे डिटेल मेळटा. ताजो प्रिंट आउट काढून आमकां दिशात धरतू जाल्यार आवर गव्हर्नमेंट वील एक्सेप्ट इट बिकॉज बेसिकली आमचो हेतू इतलोच आहा की डुप्लिकेशन करिना ऑफिसांनी करिना तेंका सर्क्युलर मेळ. स्पीकर सर ते थोडे आमचे ऑफिसर आहा पण आपली शाणपणां करतात. तू हांगासर राहून जे भाषण करता आणि ते ऐकता आणि ते ग्रांटेड धरता. त्यांच्याकडे सर्क्युलर किंवा नोटिफिकेशन येईनासताना ते म्हणताना परतून धाडटा. कितलेशेच जाणट्यांक परतून धाडला त्यांच्यानी आमचे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटान. आधार कार्ड म्हणता जेरॉक्स लायल्या. जेरॉक्स म्हणजे ती कॉपी जी दिता न्हू. एक स्पेसिफिक कंप्लेन दी अमक्या मनशान अमक्या मनशाक परत धाडलो म्हणून. बरं हांव दिता आधार कार्डाचेर डिस्कशन करूया. मातशें स्पीकर सर मातशें मुखेलमंत्री क्लियर करून आणि हो विषय रेज केलो म्हणून हांव सांगता. जेन्ना जेन्ना हांवें कंप्लेनी अश्यो वेरीफाय केल्यो तेन्ना म्हाका अशें लक्षांत आयलें की एक्झॅक्टली जसो ताका सांगतात पळय ते तशी घटना जावं ना. हांवें चॅक केलें. हांवें कमीत कमी 10-15 वेगवेगळ्यो गजाली चॅक केल्यो. सो लेट हीम ब्रिंग टू माय नोटीस वन केस विथ द नेम ऑफ द ऑफिसर. अमको ऑफिसर खबर ना म्हणटात मागीर कोणाचेर कारवाई करूं. तुम्ही वता जाल्यार नांव विचारा मरे थंय इतलें कळना कोण बेटे सगळे 25 जाण आले 25 कारवाई करूं. श्री ग्लेन टिकलो इज अ रिलेटेड क्वेश्चन टू डोमेस्टिक सिलिंडर्स. सर कितें जालां आमच्या मतदारसंघान ऑल्सो द डिलर इफ द कन्झम्पशन इज रिक्वायर्ड 500 ओनली 100 कम डॅट इज वन इशू. अँड दुसरो इशू कितें जालां सर स्पीकर सर द नॉन इन्स्टिट्युशन वीच डोंट मेक एनी प्रॉफिट्स हे डिलर सांगता तांकां यू बाय इट एट द हायर प्रायस सो दे आर हॅविंग अ प्रॉब्लम टू फेस वे वन मील वीच दे आर सपोज टू बाय फोर्सफुली एट द रेट ऑफ मोर दॅन 1000 रुपीज 1200 समथींग लायक दॅट. हाजेर कितें कॅन द गव्हर्नमेंट इंटरव्हीन ऑर ऑनरेबल मिनिस्टर अँड डू समथींग अबाउट इट. सर आम्ही फाटल्या विधानसभेनुय सांगलेले प्रश्न असलो. रिमांडा वेळारूय
खुबशा मेंबरांनी तो इश्यू रेज केलो रिगार्डिंग सिलिंडर 6 सिलिंडर 9 सिलिंडर. आता सेंट्रल गव्हर्नमेंट एग्रीड झाले की 9 सिलिंडर ते दितले म्हणून, आणि गोवा गव्हर्नमेंटानुय आम्ही सांगला की वयले जे 3 सिलिंडर आहा ते आम्ही दितले म्हणून. पण म्हाका दिसता डिपार्टमेंटाकडे अजूनपर्यंत जे वयले एडिशन जे सिलिंडर ज्यांना लोकांक जाय साधारण त्यांचे ते डिमांड आहात ते आमच्याकडे येऊ ना. म्हाका दिसतं डिमांड येल्यानंतर आम्ही त्याच्यावर अवश्य विचार करतले, कारण शेवटी आम्ही जे प्रॉमिस दिले आहा कदाचित येणाऱ्या काळात वयले डिमांड आहात ते येऊ शकता. ते आम्ही आम टॉकिंग अबाउट नॉन प्रॉफिट इन्स्टिट्यूशन. आमचे ते सगळे हे आसा न्हू, तांकां तर कमर्शियल रेटीन घेवचे पडटा, वेगळी स्कीम करची पडटली, वेगळी सोशल वेलफेअरान करची पडटली, ताज्या अंडर येना ते. अरे गॅस सिलिंडर तो सप्लाय करना, समजा तांकां इंडस्ट्रीयलच्या जाग्यार कमी डिस्काउंटेड रेट जाय जाल्यार यू गो टू द सोशल वेलफेअर मिनिस्टर हू वील वर्क आउट अ स्कीम एंड गीव देम कन्सेशन्स. ही कान डू इट बिकॉज इट्स अ सेंट्रल गव्हर्नमेंट पॉलिसी. आता जो तो सांगता पळय, आय गॉट अ क्लॅरिफिकेशन वॉट मस्ट हॅव हॅपन्ड. सेंट्रल गव्हर्नमेंटाच्यो स्कीम आसा पळय त्यो नॉर्थ गोंयाक 1 एप्रिलाच्यान आधार कार्ड कंप्लायंट जाल्ली आसा. कॅश ट्रान्सफर्स 2-4 स्कीम सोशल वेलफेअर ज्यो चलयता दे आर सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम, स्टेट गव्हर्नमेंटाची स्कीम न्हय. सेंट्रल गव्हर्नमेंटान डायरेक्शन दिला 1 तारखेच्यान आधार जायच म्हणून. आता झेरोस्कॉपी चलता काय चलना हे ताकडे हांव वचून तांकां क्लॅरिफाय करतां. म्हज्या हिशोबान झेरोस्कॉपी चलूंक जाय, पण देर आर 2-3 स्किम्स ऑपरेटेड बाय सोशल वेलफेअर बट द मनी कम्स फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट, देर दे हॅव मेड आधार कॉम्प्लायंट. सर आणि एक क्लॅरिफिकेशन करता, म्हणजे सिव्हील सप्लायन असे जे हे आहात त्याका सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे जी एक स्कीम आहात त्यांना फ्री हातून राईस देता, कळलं एपीएल न्हू कसली ती माझ्या लक्षात येईना स्कीम. एक स्कीम आहात जवळजवळ ते असले जे ओल्ड एज इंडस्ट्री हे आहात पण न्हू त्यांना ते फ्री देता त्यांना अंत्योदय. तसे जर किती तरी एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटान ते हे जे ओल्ड एजीस आहात पण ते माझे कडे येतात लोक त्यांना. आता सध्या जे रेट सिलिंडरचे जे पद्धतीने हे झाले आहात पण आधी काय असतं नॉर्मल तर गेल्यानंतर 417 रुपयांचं सिलिंडर मेळटालो. आज जर ती बाबडी ओल्ड एज हेचे जर ती वचत त्यांच्याशी जर ते सांगतात 1200 रुपया मागतात. आणि खऱ्याने तो जिन्युइन प्रॉब्लेम झाला. जर जर सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा जर काय करिना जायत जाल्यार ह्या स्पेसिफीक ह्या लोकांक लागून आमकां गोवा गव्हर्नमेंटाक कितें तरी हें करपाची हें आहा गरज आहा. फुडलो प्रश्न श्री दिगंबर कामत. स्पीकर सर, आय मे बी परमिटेड टू आस्क स्टार एलएक्यू नंबर 4B. स्पीकर सर, आन्सर इज फॉर क्लोज टाइम. स्पीकर सर, म्हाका ज्या आन्सराक उत्तर मेळ्ळां एनएक्सर ए फेटल एक्सिडेंट्स आनी तातूंत डिटेल्स ऑफ कंपेन्सेशन दॅट इज बीन गिवन कितलो अमाउंट दिलो. एनएक्सर बी आसा पळय तातूंत नॉन फेटल एक्सिडेंट्स आसा. I would like to know from the minister whether government has revised the guidelines for giving compensation to those people who meet with a accident and who incur lot of expenditure, whether government has revised these guidelines and whether when these guidelines were notified earlier or finalized earlier, how many years have passed. Nahi mujhe बाकीच्या लोकांक डिपार्टमेंटाच्या सोडून भायल्या लोकांक एक्सिडेंट झाल्यार डिपार्टमेंटाच्या लोकांक एक्सिडेंट झाल्यार नाही. स्पीकर सर, हातूंत खुबशे डिपार्टमेंटाचे लोक आसात, असिस्टंट लायन्समॅन, लायन्समॅन हू आर इंज्युअर्ड आनी तांचे इंज्युअरी मेजर आसता, तांचे खातीर गायडलायन्स कितें आसा काय विचारता. म्हणजे आतां ह्यो गायडलायन्स सरकारान रिवायज केल्या काय कितें, आनी ना जाल्यार ह्यो गायडलायन्स केन्नाच्या नाशिल्ल्यो. गायडलायन्स म्हाका दिसता आतां रिवायज केल्ले ना, ते पयलींच्याच गायडलायन्सा प्रमाणे आहा, न्यू रिवायज केल्ले गायडलायन्स कांय ना. स्पीकर सर, म्हजो पर्पज हो प्रस्न विचारपा फाटल्यान हांवें एक प्रस्न 18 जुलयाक ह्याच हावसांत विचारिल्लो मिनिस्टराक. मिनिस्टरान म्हाका एश्युरंस दिल्ले, हांवें तेन्ना केसीस आयडेंटिफाय केल्ल्यो 2-3 लायन्समॅन कशा पद्दतीन एक्सिडेंट जावन मेजर इंज्युअरीज दे सफर्ड, म्हणजे 15-20 दीस हॉस्पिटलां पडले, तांकां कांयच करपाक मेळना जालें. दे इनकर्ड एक्सपेंडिचर टू द ट्यून ऑफ 1,00,000-1,25,000, पूण गायडलायन सारक्यो नाशिल्ल्यान तांकां तुमी फक्त 15,000 दिले.
ही हॅड एश्युअर्ड मी दॅट टाईम दॅट ही वील रिवाइज दीज गाईडलाईन्स